तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मौजे कडापूर गावचे हद्दीत जंगल भागात माशाची उलटीची तस्करी करून विकत असताना वाहनासह मिळून आल्यानं एका महिलेसह पाच पुरुष आरोपी यांना एकूण पाच कोटी ब्याऐंशी लाख रुपये इतक्या मुद्देमालासह माणगाव पोलीस ठाण्याकडून अटक करण्यात आली आहे दिनांक जून बावीस रोजी वाजण्याच्या सुमारास एक इसम एका पांढऱ्या रंगाच्या कारजवळ असलेल्या झाडाजवळ अर्धवट रेनकोट घातलेल्या संशयास्पद स्थितीत त्याच्याकडे असलेल्या प्लास्टिकच्या गोणी असताना मिळून आला त्यास जागीच पकडून त्याच्या ताब्यात मिळून आलेल्या प्लास्टिकच्या गोणीत नेमकं काय या आहे याची विचारपूस केली असता ती व्हेल माशाची उलटी एका मोठ्या आकाराचा तुकडा असल्याची खात्री झाल्यानं त्यास त्याचे नाव व गाव विचारता त्यानं नाव दिनेश उमाजी भोंडकर वैवर्षी बेचाळीस व्यवसाय चालक राहणार सुरव तर्फे तळे तालुका माणगाव रायगड असे असल्याचं सांगितलं त्याच्यासोबत गाडीमध्ये वैभव बाबुराव कदम योगिता वैभव कदम दोघेही राहणार नवीन पनवेल दत्तात्रय मोहन शेटे सुरेश पंढरीनाथ नलगे दोघेही राहणार ठाणे पश्चिम आणि सूर्यकांत वसंत पवार राहणार घनसोली नवी मुंबई असे लोक समोर असलेल्या हिंदाई कंपनीच्या ग्रॅंड आयटेन या गाडीत बसले आहेत असं सांगितलं गाडीत बसलेल्या इसमांकडे सदर वेल माशाच्या उलटीबाबत विचारणा केली असता त्यांनी आम्ही सदरची उलटी ही विक्री करण्यासाठी आणली असल्याचं पंचांसमक्ष सांगितला तसेच सदर भेल माशाची उलटी किंवा वांती ही कोणाकडून आणले याबाबत विचारणा केली असता त्यांनी दिनेश शेडगे राहणार रायगड रोड तालुका महाड जिल्हा रायगड असे असल्याचं सांगून तो कोठे आहे याबाबत विचारणा करता तो पाठीमागून येत आहे असे सांगितले त्याच्या ताब्यात मिळून आलेल्या मालाची किंमत पाच कोटी ऐंशी लाख रुपये असल्याचं समजतं एवढा मुद्देमाल त्याच्याजवळ मिळून आला असून एका, एका महिलेसह एकूण सहा आरोपीत यांना अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लहांगे हे करीत आहेत भेलमाशाची उलटी हे एका दगडासारखा पदार्थ असतो त्याला अँबर ग्रीस असं म्हणतात भेलमाशाने तो भेल तोंडातून तुं बाहेर फेकला की तो वाहत किनाऱ्यावर येतो त्याला जागतिक बाजारपेठेत मोठी किंमत मिळते त्याला पांढुरका का पिवळा रंग असतो या गोळ्याला इतकी किंमत का असते असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर म्हणजे सुगंधा या दगडासारख्या गोळ्याला कस्तुरी सारखा गोडसर वास असतो त्यामुळे त्याचा वापर उच्च प्रतीच्या अत्तराच्या निर्मितीसाठी केला जातो मात्र आज देखील ही उलटी म्हणजे नक्की काय याचा विचार संशोधक करत आहेत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी